तर धुळ्यापाठोपाठ परभणीमध्ये सुद्धा पारा चांगलाच घसरलेला आहे. इथल्या थंडीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रावर झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरं थंडीने गारठून गेलेले आहेत. परभणी जिल्ह्याचं तापमान मागच्या 4 दिवसांपासून 10 अंश सेल्सिअस इथपर्यंत नोंदवण्यात येते. आज तापमान जे आहे 10 अंशाच्या खाली गेलेलं आहे. 9.5 एवढं तापमान आज नोंदवण्यात आलं आहे आणि यामुळं परभणी जिल्हा हा थंडीनं गारठल्याचं चित्र दिसून येतं आहे. शहरामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक गरम कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. दुसरीकडं जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत, महाविद्यालयीन तरुण आहेत, हे सुद्धा शाळा महाविद्यालयात जाताना गरम कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहे. दुसरीकडं आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातून शहरामध्ये सकाळी जे दूध घेऊन येतात नागरिक, जे काही दूध विक्रेते आहेत, त्यांना या थंडीचा मोठा फटका बसतोय आणि त्याच अनुषंगानं परभणीतील हे दूध विक्रेते आपण बघू शकतो सकाळी शहरात आल्यानंतर अशा शेकोटीचा आधार या ठिकाणी घेत आहेत. काही दूध विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय कशी थंडी या 2-3 दिवसात जाणवायला लागलेली. भरपूर थंडी आहे साहेब, या 4 दिवसामध्ये खूप थंडी वाजली. हातं पण काम करी झाली, बोटं पण काम करी झाली, आणि दुधाचं पण प्रमाण कमी झालं आहे थंडीमुळे. थंडी खूप वाजायली, थंडी वाजायली का म्हणजे काय साहेब, वाटकन तर बोटन बोटं वाकडे व्हाले तर पण ना इलाज आहे, काय करावं त्याला, जाण्यात येण्यात यावं लागायले. इथं वयस्कर दिसायलेत मामा, दूध घेऊन आले काय? थंडी काय मला थोडं चलता येईल झाले. हो, जर पिकांचा विचार केला तर गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी या पिकांना या थंडीचा फायदा या ठिकाणी होताना दिसून येतात. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.